वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स. आज आपण पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, म्हणजेच घरभाडे न देणे हा गुन्हा आहे की नाही याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण काय निर्णय आहे. आता घरभाडे न देणे हा गुन्हा आहे की नाही याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. भाडेकरूंच्या वतीने भाडे न देणे हे दिवाणी वादाचे प्रकरण आहे, ते फौजदारी प्रकरण नाही असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आता भाडेकरूने भाडे न भरल्यास आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात भाडेकरू विरोधात दाखल केलेला खटला फेटाळताना ही टिप्पणी केली. आता काय कोणती केस होती ते पाहूया. नीतू सिंह विरुद्ध स्टेट ऑफ यूपी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले. आता भाडेकरू विरुद्ध कलम 403 मध्ये काय आहे, अप्रामाणिकपणे मालमत्तेचा वापर करणे, आणि 415 म्हणजेच सेक्शन 403 सेक्शन 415 मध्ये आहे फसवणूक चिटिंग, या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचवेळी या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या अर्जावर दिलासा देण्यास नकार दिला होता आणि नोंदणीकृत खटला फेटाळण्यास नकार दिला होता. या त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने FIR फेटाळून लावला आणि भाडे न देणे हा दिवाणी वाद असल्याचे सांगितले. तो फौजदारी खटला होत नाही. घर मालकाने भाडेकरू विरुद्ध आयपीसीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाचे मान्य न्यायमूर्ती म्हणाले की भाडे न देणे हा दिवाणी स्वरूपाचा वाद आहे. यासाठी जर आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला नाही तर अशा परिस्थितीत आधीच नोंदलेली FIR रद्द केला जातो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की भाडेकरू विरुद्ध प्रलंबित भाडे, थकबाकी आणि घर रिकामे करण्याबाबतचा वाद हा दिवाणी कार्यवाही अंतर्गत सोडवला जाईल. तर ही आहे प्रत जजमेंटची. थँक्यू.